लहानपणापासून मला धम्माचं वातावरण प्राप्त झालं माझ्या कुटुंबामध्ये गावामध्ये धम्माचं वातावरण होतं नंतर भंडारा आणि नागपूर येथे शिक्षण घेत असताना धम्माच्या वातावरणातच मी वाढलो नागपूरला विश्वेश्वर या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाण्याचा मला अनेकदा येऊ आला आणि तिथलं वातावरण बघून बुद्ध धम्माविषयीचे ग्रंथांचा मी अभ्यास तेव्हाच सुरू केला एकोणीसशे बँशीला आणि नंतर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भारतीय प्रशासनिक सेवा आय एसमध्ये प्रवेश केल्यानंतर हा अभ्यास माझा सुरूच राहिला एकोणीसशे नव्याण्णवपासून मी अष्टांगिक मार्गाचं पालन करण्यासाठी आनापान आणि विपसना ध्यान साधनेचा अभ्यास करायला लागलो आणि तेव्हा मला अष्टांगिक मार्गाच्या पालनाचा पूर्ण अनुभव आला आणि त्याचा मला खूप लाभ झाला तर असा लाभ सर्वांना मिळावा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांनी अष्टांगिक मार्गाचं पालन करण्याचे निर्देश दिले होते अशा प्रकारे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा त्यांचा ग्रंथ व बावीस प्रतिज्ञांमधूनही त्यांनी अष्टांगिक मार्गाचं पालन करा असं असे निर्देश आपल्या अनुयायांना दिले होते तर त्या अष्टांगिक मार्गाचं पालन ह्या बाबासाहेबांच्या अनुयायांकडून व्हावं अशी माझी मनोमन इच्छा माझ्या मनात निर्माण झाली कारण मी स्वतः अष्टशील मा अष्टांगिक मार्गाचं पालन करायला लागलो होतो आणि त्याचे लाभ मला प्राप्त होत होते आणि एकोणीसशे नव्याण्णवपासून जेव्हा मी धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी वेगवेगळ्या भागात फिरायला लागलो विहारांमध्ये जायला लागलो तेव्हा धम्माविषयी त्यांच्या लोकांच्या अगेक गैरसमजुती आणि अष्टांगिक मार्गाच्या पालनाच्या गैरसमजुती माझ्या लक्षात आल्या आणि म्हणून लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांच्या गैरसमजुती दूर केल्या पाहिजे आणि धम्मपालनाविषयी त्यांची त्यांच्यात प्रेरणा निर्माण केली पाहिजे हा उद्देश ठेवून मी ग्रंथ लिहायला सुरुवात केली आणि हा ग्रंथ लिहून दोन हजार चारमध्ये इंग्रजी ग्रंथ बो बुद्ध धम्म मिशना बोधीसत्ता आंबेडकर याची पहिली आवृत्ती नागपूरती नागपूर येथे प्रकाशित झाली तर याचा मुख्य उद्देश हाच होता की लोकांना धम्म आचरणाविषयी प्रोत्साहन मिळावे त्यांच्यात प्रेरणा निर्माण व्हावी व त्यांनी प्रत्यक्ष अष्टांगिक मार्गाच्या पालनामध्ये स्वतःला झोकून द्यावे बुद्ध धम्म मिशना बोधिसत्ता आंबेडकर हा माझा ग्रंथ इंग्रजी भाषेत असल्यामुळे हा ग्रंथ ऑक्टोबर दोन हजार चारमध्ये प्रकाशित झाल्यानंतर तो जगभर पोहोचला बाबासाहेब आंबेडकरांचे जगभरातील अनुयांनी ह्या ग्रंथाचे स्वागत केले आणि या ग्रंथाचा सखोल अभ्यास पण केला अनेक विद्यापीठांमध्ये संशोधन करणारे विद्यार्थी एम पिलसाठी पी एच डीसाठी ह्यानी ह्या ग्रंथाचा उपयोग केला आणि अनेक विद्यार्थी मला येऊन सांगितलं की माझ्या या ग्रंथाचा त्यांना खूप मोठा लाभ झालेला आहे ह्या माझ्या ग्रंथाला आंबेडकर इंटरनॅशनल मिशन यांनी पुरस्कार पण जाहीर केला त्यावेळेस आणि हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ जगभरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माचा धम्माविषयक भूमिकेचा अभ्यास करणाऱ्या इतर देशातील अभ्यासकांनीसुद्धा अभ्यासला आणि त्याविषयी मला त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा पाठवल्या अनेक जागतिक स्तरावरील सुद्धा या ग्रंथाविषयी सकारात्मक अशा प्रतिक्रिया मला पाठवल्या आणि बाबासाहेबांच्या धम्मविषयी भूमिका अशा प्रकारे मांडून बुद्धाची मूळ शिकवण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथात सांगितलेली आहे याचा खूप जोरदारपणे समर्थन करणारा हा ग्रंथ धम्मपालनासाठी आंबेडकरांच्या अनु बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयांमध्ये खऱ्या अर्थाने प्रेरणा निर्माण करेल अशी अनेक जगातील विचारवंतांनी ग्वाही दिलेली आहे हा ग्रंथ दोन हजार चारमध्ये जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा माझा अष्टांगिक मार्गाच्या पालनाचा अनुभव हा जवळजवळ चार साडेचार वर्षे होता आणि हस्तशील पालनाचा अनुभव जवळजवळ एक वर्षे होता त्यानंतर दोन हजार चारनंतर माझा धम्माचा अभ्यास धम्माचं प्रत्यक्ष आचरण अष्टांगी मार्गाचं पालन समाधीचा अभ्यास हा सतत सुरू होता आणि पाली त्रिपिटकाचाही माझा अभ्यास हा मोठ्या प्रमाणावर सुरू होता पाली भाषेत मी एम ए पण मधल्या काळात झालो त्यामुळे धम्माविषयीचे जे काही पैलू पहिल्या आवृत्तीमध्ये समाविष्ट होते त्या पैलूंवर अधिक प्रकाश टाकावा असं मला वाटलं जेणेकरून लोकांना धम्म आचरणासाठी अजून वेगळी दिशा मिळेल आणि त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रेरणा निर्माण होईल आणि म्हणून मी हे दुसरी सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला बुद्ध धम्म मिशन ऑफ बोधिसत्ता आंबेडकर हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांची बुद्ध धम्म स्वीकारण्यामागची भूमिका पूर्णपणे स्पष्ट करतो बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रचार प्रसार करण्याविषयीच्या ज्या योजना होत्या बुद्ध धम्मावरील ग्रंथांचे लेखन करणे धम्म प्रचार प्रचारक निर्माण करणे आणि जागतिक स्तरावर बुद्ध धम्म मिशन बडकट करणे आणि भिक्खू संघाची पुनर्स्थापना करणे या सर्व बाबींवर या ग्रंथामध्ये सविस्तर प्रकाश टाकण्यात आलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा स्पष्ट केलेले आहे आणि त्यांच्या लेखनांमध्ये भगवान बुद्धांनी त्यांचा धम्मा त्यांचा ग्रंथ व त्यांचे धम्मविषयी इतर भासणे आहेत यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार हे सांगितलेलं आहे की बुद्धांची पाली त्रिपिटकात जी शिकवण आहे तीच बुद्धाची मूळ शिकवण आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं की ते बुद्धाचा मूळ धम्म आपल्या अनुवयांना देणार आहेत तर ही बुद्धाची मूळ शिकवण जी आहे हीच बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ग्रंथात मांडलेली आहे तीच मूळ शिकवण माझा हा जो ग्रंथ आहे बुद्ध धम्म मिसना बोधिसत्ता आंबेडकर या ग्रंथामध्ये स्पष्ट करून सांगण्यात आलेली आहे सविस्तरपणे सोप्या भाषेत लोकांना समजेल्या भाषेत आणि लोकांमध्ये त्या ते, त्याचा अभ्यास करून धम्म पालन करण्याची गोडी निर्माण होईल यासाठी ह्या स हे सर्व शिकवण बुद्धाची मूळ शिकवण या ग्रंथात मांडण्यात आलेली आहे बुद्धाची मूळ शिकवण चार सत्ते प्रतित्तेसंमत्वाद व अष्टांग मार्ग मार्ग व आर्य अष्टांगिक मार्ग अत्यंत सविस्तरपणे आणि लोकांना समजलेल्या भाषेत त्या ग्रंथात स्पष्ट करून सांगितलेली आहे त्याचप्रकारे धम्माचे विविध पैलू जे आहेत जसं शीलपालन आहे समाधीचा अभ्यास आहे या याविषयी असलेले अनेक गैरसमज कम्मा आहे कम्माचा विपाक म्हणजे परिणाम पुनर्जन्म हे सिद्धांत सविस्तरपणे आणि बुद्धांनी पाली त्रिपिटकामध्ये शिकवल्याप्रमाणे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथात मांडल्याप्रमाणे अत्यंत सोप्या भाषेमध्ये स्पष्ट करून सांगितलेले आहेत बुद्धाचा सामाजिक संदेश नंतर कौटुंबिक आणि सामाजिक सुखासाठी क जे आचार आचारसंहिता बुद्धांनी सांगितली होती ती आचारसंहिता आणि बुद्ध संस्कृती भारतात मजबूत करण्यासाठी शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करून दान आ, भावना द्विगुणित करून त्रिसरणावर पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धा निर्माण करून बुद्ध संस्कृती या देशात आणि समाजात आणि कुटुंबात निर्माण करण्याविषयी उपासकांसाठी सविस्तर असं मार्गदर्शन या ग्रंथात दिलेलं आहे त्याचप्रकारणे भिक्खू संघ मजबूत करण्यासाठी ज्या कर गोष्टी करणे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टींचा उहापोहा या ग्रंथात करण्यात आलेला आहे तर एक प्रकारे संपूर्ण बुद्ध संस्कृती बुद्धशासन मजबूत करण्यासाठी आज भारतामध्ये ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी या ग्रंथात स्पष्टपणे मांडण्यात आलेल्या आहेत बाबासाहेबांनी नव्यान दिला असं म्हणणे हे अत्यंत अयोग्य आहे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची मूळ शिकवण जी पाली त्रिपिटकामध्ये शिकवलेली आहे ज्यामध्ये चार अरिय सत्ते प्रतित्य समुत्पाद व अरिय अठ्ठांगिको मग्गो हरि अरिय अठ्ठांगिक मार्ग ही जी बुद्धाची मूळ शिकवण आहे हीच बाबासाहेबांनी ते त्या भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथात मांडलेली आहे या आणि याविषयीच आपल्या अनुवयाने ते निर्देश दिले आहेत की यानुसार पालन करावं धम्माचं बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या धम्मामध्ये काही नवीन संकल्पना मांडली नाही बुद्धाचा जो मूळ धम्म आहे तोच त्यांनी शिकवला त्यामुळे बाबासाहेबांना संप्रदायात बांधणे आणि त्यांनी नवयान दिला असं सांगणे हे अत्यंत चुकीचे आहे आ, खरे म्हणजे बुद्ध जे शिकवतात तोच धम्म असतो आणि बुद्धांनी शिकवल्या शिकवण्या शिकवल्या व्यतिरिक्त बुद्धाच्या व्यतिरिक्त कोणी एखादी व्यक्ती बुद्धाचं नाव घेऊन वेगळी शिकवण सांगत असेल तर ते ती वेगळी शिकवणं बुद्धाचा धम्म नसतो त्याला बुद्ध धम्मही म्हणता येत नाही त्यामुळे नवयान याचा अर्थ होतो की बाबासाहेबांनी बुद्धाच्या शिकवणीपेक्षा वेगळं काहीतरी दिलं तर बाबासाहेब देऊ शकत नाही कारण बाबासाहेब बुद्ध नाहीत बुद्ध हे सिद्धार्थ गौतम बुद्ध आहे त्यांनी जो धम्म शिकवला जो पाली त्रिपीठ आहे तोच बुद्ध धम्म आहे बाबासाहेबांनी बा बुद्धांनी सांगितलेला धम्म जो आहे हा त्याचं विश्लेषण करून लोकांना समजेल अशा भाषेमध्ये आणि त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीमध्ये लोकांसाठी समजून सांगितलेलं आहे भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये त्यांच्या भाषणांमध्ये तर त्याला नवयान म्हणणे म्हणजे बाबासाहेबांना संकुचित करण्यासारखं आहे कारण बुद्धानंतर आणि मौर्य साम्राज्यानंतर महायान वगैरे संप्रदाय निर्माण झाले तर हे संप्रदायामध्ये जी शिकवण आहे महायान वज्रयान वगैरे तर बुद्धाच्या मूळ शिकवणी व्यतिरिक्त जी शिकवण आहे ती बुद्धाची शिकवण नाहीच त्यावेळच्या बुद्धाचं नाव घेऊन प्रचार प्रसार करणाऱ्या काही व्यक्तींनी स्वतःचा स्वतःचं मत किंवा आकलन बुद्धाच्या नावाने खपवलेलं आहे तर संप्रदायांपासून आपण दूरच राहिलं पाहिजे बुद्ध बुद्धांनी पाली भाषेमध्ये जी शिकवण शिकवली चार अर्य सत्य अष्टांगिक मार प्रतिज्ञे समुत्पाद हीच बुद्धाची मूळ शिकवण आहे आणि हीच बाबासाहेबांनी शिकवली त्यामुळे त्यांच्या धम्माला धम्मच धंमा म्हटलं पाहिजे बाबासाहेबाच्या धम्माविषयी बाबासाहेबांनी जो दिला त्या बाबासाहेबांनी नव्यान वगैरे काहीही दिलेला नाही नव्यान म्हणून उगीच बाबासाहेबांच्या अनुयांमध्ये संभ्रम निर्म्याचं निर्माण करण्याचं का काम काही लोक करीत आहेत हे योग्य नाही बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्ध अँड इज धम्म भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या त्यांच्या ग्रंथात प्रस्तावनेत चार प्रश्न उपस्थित केले होते त्यापैकी पहिला प्रश्न हा चार आर्यसत्यांविषयीचा आहे त्या प्रस्तावने बाबासाहेब म्हणाले की बुद्धांच्या चार आर्यसत्यांनी जीवन दुःख आहे असं म्हटलेलं आहे समजा जीवन दुःख जन्मदुःख आहे असं म्हटलेलं आहे समजा जन्मदुःख आहे तर मग हे जन्म घेण्याचा काही अर्थ नाही किंवा हे जीवन जगण्याचा काही अर्थ नाही सर्व दुःखमयच आहे आणि त्यामुळे बुद्धाच्या धम्माला निराशावादी धम्म असल्याचा काही व्यक्ती टीका करतात तर याविषयी हे चार अरिय सत्य जे आहेत हे, हे बुद्धाची मूळ शिकवण आहे की नाही याविषयी लोकांनी चर्चा करावी चिंतन करावे आणि योग्य नि निष्कर्षा प्र परत यावे अशी बाबासाहेबांची त्या प्रस्तावनेत सूचना होती तर यावरून काही व्यक्ती काही बुद्धिजीवी व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांनी चार आर्य सत्य ही बुद्धांची शिकवण नाकारली असं असा निष्कर्ष काढलेला आहे काही पाश्चिमात्य विचारवंतांनीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी चार आर्य सत्य ही बुद्धांची शिकवण नाही ना असं म्हटलेलं आहे तर हे योग्य नाही ना। जरी प्रस्तावनेत बाबासाहेब आंबेडकरांनी चार आर्य सत्यांचा प्रश्न निर्माण केल्यानं करून याविषयी लोकांनी चिंतन करून चार अरिसत्ते बुद्धाची योग्य शिकवण कशी आहे हे इतर लोकांना समजावून सांगावं आणि बुद्धाचा धम्म हा निराशावादी धम्म नाही तो आशावाद शिकवतो हेच लोकांना पटवून द्यावं यासाठी बाबासाहेबांनी लोकांनी या विषयावर चर्चा करावी चिंतन करावे व खरी माहिती लोकांना समजून सांगावी ह्या हेतूने तो प्रश्न उपस्थित केला होता खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ चार आर्य सत्यांचा पुरस्कार करतो बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये बुद्धाचे पहिलं प्रवचन याविषयी एक प्रकरण लिहिलेलं आहे त्यामध्ये सम्यक दृष्टीविषयी माहिती सांगताना बाबासाहेब असं लिहितात की अविज्जा नष्ट करणे हेच सम्यक दृष्टी आहे आणि मग अविज्जा म्हणजे काय हे सांगत असताना बाबासाहेब म्हणतात अविज्जा म्हणजे सत्य न जाणणे हेच अविज्जा होय तर जेव्हा बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये आर्यसत्य न जाणणे म्हणजे अविद्या होय असं सांगतात आणि अविद्या नष्ट करणे म्हणजे सम्यक दृष्टी आहे असं म्हणतात याच्यावरूनच बाबा हे स्पष्ट होते की बाबासाहेबांना चार आर्य सत्य ही बुद्धाची मूळ शिकवण आहे आणि त्यानुसार आपण आचरण केलं पाहिजे हेच त्यावरून सुचवायचं आहे सांगायचं आहे त्याचप्रकारे भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि पोट्टपाद यांच्यातील संभाषण मांडलेलं आहे त्या संभाषणामध्ये पोट्टपाद बुद्धांना विचारतो की तुम्ही काय शिकवलेलं आहे तुम्ही हे शिकवलेलं आहे का की जग अनंत आहे की पुनर्जन्म आहे की मृत्यूनंतर जन्मान मृत्यूनंतर परत जन्म आहे की नाही अशा साऱ्या काही गोष्टी शिकवल्या आहेत का असं प्रश्न विचारतो तर ते म्हणतात की मी या गोष्टींवर भाष्य केलेलं नाही तर मग ते म्हणतात बुद्ध पोट्टपात की बुद्ध तुमला की तुम्ही काय शिकवलेलं आहे तेव्हा बुद्ध त्या पोट्टपातला सांगतात मी हे शिकवलेलं आहे की दुःख आहे ह्या दुःखाचं कारण आहे निरोध आहे म्हणजे दुःख नष्ट होते ही बाब मी सांगितलेली आहे आणि दुःख निरोधाचा म्हणजे नष्ट करण्याचा मार्ग मी सांगितलेला आहे चार गोष्टी सांगितलेल्या आहेत दुक्का दुक्का चा, दुक्का चा ते दुःख आहे दुःखाचा न दुःखाचं कारण आहे दुःख निरोध आहे आणि दुःख निरोधाचा मार्ग हे चार आर्यसत्य आहेत त्या चारही गोष्टी मी शिकवलेल्या आहेत असं बुद्ध पोट्टपादाला सांगतात बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि पोट्टपाद यामधील हे संभाषण पूर्ण संभाषण भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथात लिहिलेलं आहे समजा बाबासाहेबांना मान्य नसतं चार आर्यसत्ये नसं नाहीत असं त्यांना वाटलं असतं तर मग ह्या पोट्टपादाला बुद्धांनी दिलेला जे उत्तर आहे ते लिहिलं नसतं बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथामध्ये तर याविषयी सर्व बाबासाहेबाचे अनुयायांनी काळजीपूर्वक बाबासाहेबांच्या भु भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्म ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे परीक्षण केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे आणि चार आर्य सत्य याला चार सत्य म्हणू शकतो अरिय हा जो शब्द आहे याचा पालीमध्ये अर्थ होतो श्रेष्ठ नोबल तर कालावधाने कालांतराने काही लोकांनी ह्या आर्य शब्दालाच आर्य म्हणणं सुरू केलेलं दिसते म्हणजे आर्य हा जो शब्द जो चार आर्य सत्तेमध्ये वापर त्याचा अर्थ श्रेष्ठ असाच आहे आणि हा शब्द बाबासाहेबांनी वापरलेला आहे त्यामुळे आर्य म्हटलं म्हणून हा वंशवासक शब्द होत नाही म्हणजे आर्य वंशाचे लोक भारतात आले वगैरे त्याचा ह्या आर्यशी काही संबंध नाही ह्या आर्येचाच अर्थ होतो पालीमध्ये अरिय अर्य म्हणजे श्रेष्ठ आणि अरिये लोक म्हणजे पा बुद्धाच्या शिकवणुसार श्रोतापन्न सकृदागामी अनागामी आणि अर्हंत मग्गा आणि फल प्राप्त करणारे आठ प्रकारचे जे व्यक्ती आहेत ज्याला अट्टपुरुष पुग्गल आपण म्हणतो ते आठ प्रकारचे व्यक्ती ज्यांचा श्रावक संघ तयार होतो त्या श्रावक संघाचे सदस्य म्हणजेच आर्य लोक आर्य लोक आणि त्याला निगडीतच हा सत्यांचा सिद्धांत आहे दुःख आहे दुःखाचं कारण आहे दुःख आहे आणि निरोधाचा मार्ग आहे तर हे चारही आर्यसत्ते बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये मांडलेले आहेत आणि ते चार आर्य सत्यांची शिकवण पूर्णपणे बाबासाहेबांनी स्वीकारलेली गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्यानंतर राजगृह येथे सातपर्णी गुहेमध्ये पाचशे अरण भिक्कूंची संगीती झाली होती महाकाश्यप भंते महाकाश्यप त्याचे अध्यक्ष होते या संगीतीमध्ये पाचशे अरण भिक्खूंनी बुद्ध त्यांनी बुद्धाची जी जी शिकवण ऐकली होती ती सर्व शिक शिकवणीचं त्यांनी गायन केलं आणि त्या पाचशे अरण भिक्कूंनी स्व सर्वसंमतीने ही बुद्धाची खरी शिकवण आहे हे घोषित केलं आणि ती शिकवण नंतर अंतिम करून त्यांनी भिक्कूंना मुकोद्गत करून ती, ती शिकवण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी निर्देश दिले तर ही जी मूळ शिकवण आहे पाचशे अरण भिक्कूंनी ही अंतिम केलेली जी शिकवण आहे ही ही शिकवण म्हणजेच पाली त्रिपिटक आपल्याला माहिती आहे की जो भिक्खू किंवा जी व्यक्ती अरंत होते ती व्यक्ती कुठलंही चुकीचं काम करू शकत नाही जे खरं आहे सत्य आहे तेच वचन आये हे अरंत बोलत असतात तर आपल्याला माहिती आहे की भंते आनंद जे होते बुद्धाचे सेवक हे नेहमी बुद्धाच्या जवळ राहायचे आणि एकदा त्यांनी ऐकलं एक तर सर्व त्यांना पाठांतर होऊन जायचं तर बुद्धाचं आणि बुद्धांनी त्यांना वचन दिलं होतं की जे जे ते बुद्ध आनंदाच्या अनुपस्थितीत देणार ती शिकवण ते परत आनंदाला येऊन सांगणार आणि त्यामुळे त्यामुळे तथागताच्या संपूर्ण धम्मविनयाची माहिती आनंदाला होती आणि ह्या आनंदाने बुद्धाच्या सर्व शिकवणीविषयी पहिल्या संगीतीमध्ये भिक्खू संघासमोर मांडलं आणि ते बुद्धाची खरी शिकवण अशी भिक्खू संघाने मान्यता दिली आणि त्यानंतरच त्याचा त्रिपिटकात समावेश करण्यात आला त्याचप्रकारे भंते उपाली जे होते हे विनयामध्ये पारंगत होते त्यांनी विनयाविषयी सविस्तर विवेचन केलं आणि सर्व भिक्षूंनी ते मान्य केलं त्यानंतरच ते त्रिपिटकामध्ये समाविष्ट करण्यात आलं तर अशा प्रकारे बुद्धाची जी शिकवण होती ती पाचशे अरण भिक्षूंनी तपासली आणि तपासून त्यांना ती खरी आहे अशी त्याची खात्री झाल्यानंतरच पाली त्रिपिटकात आ, ते त्याचा समावेश करण्यात आला आणि त्यामुळे ती बुद्धाची मूळ शिकवण आहे नंतर दुसरी बुद्ध संगीती झाली तिसरी झाली चौथी झाली पाचवी झाली आणि सहावी झाली तर एकोणीसशे चौपन्न छप्पनला रंगूनमध्ये सहावी बुद्ध संगीती झाली त्यामध्ये सर्व दे, देशाचे भिक्खू होते त्यांनी पाली त्रिपिटकाचे परत गायन करून ती बुद्धाची योग्य शिकवण आहे असं सिक्कामोर्तब केलं या परिषदेमध्ये एकोणीसशे चौपन्नमध्ये बाबासाहेब पण रंगून इथे गेले होते आणि हे त्या सर्व भिक्षूंना ही योग्य शिकवण आहे असं पटल्यानंतरच ती शिकवण अंतिम करण्यात आलेली आहे आणि ती आता डिजिटल मोडमध्ये पण उपलब्ध आहे कुठल्याही वेबसाईटवर जाऊन बुद्धाची म मूळ वाणी जी आहे बुद्धाचं वचन जे आहे पाली त्रिपीठातलं आपल्याला वाचता येते तर अशी ही बुद्धवाणी असल्यामुळे सर्व जागतिक स्तरावरील भिक्खूंनी प्रमाणित केलेली बुद्धवाणी जी आहे पाली त्रिपीठाला समाविष्ट आहे ती विश्वासार्ह नक्कीच आहे बाबासाहेब आंबेडकरांना पाली त्रिपिटकाचं खूप आकर्षण होतं आणि पाली त्रिपिटकाचा अभ्यास करावा माझ्या अनुयांनी अशी त्यांची इच्छा पण होती जेव्हा त्यांनी भगवान बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ लिहिला त्याबागची पार्श्वभूमी त्यांनी रंगूनमध्येच एकोणीसशे चौपन्नला मांडली होती बुद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाची त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की लोक पाली त्रिपिटकाचे त्र्याहत्तर ग्रंथ वाचू शकत नाही म्हणून एक लहान ग्रंथ पाहिजे म्हणून त्यांनी भगवान बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ लिहिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पाली शब्दकोश तयार केला पाली डिक्शनरी तयार केली त्या पाली इंग्रजी पाली हिंदी पाली गुजराती पाली मराठी अशा अनेक भाषांत बाबासाहेबांनी पाली शब्दांचा अर्थ मांडलेला आहे त्यामध्ये यावरून बाबासाहेबांचं किती प्रेम होतं पालीविषयी हे स्पष्ट होते आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी पाली भाषेचा अभ्यास करून त्यामधूनच धम्म शिकणे आवश्यक आहे सम्राट अशोकाच्या क्रा आ, आ, नंतर मौर्य साम्राज्याचा पराभव पाळावानंतर शुंग घरानं इथं सत्तेवर आलं पाटलिपुत्रामध्ये आणि त्यानंतर जे संप्रदाय निर्माण झाल्यानंतर महायान वज्रयान वगैरे हे पाली त्रिपिटकावर आधारित नाहीत आणि त्यामध्ये गॉडसारख्या संकल्पना मानलेल्या आहेत की कोणाची पूजा केल्यानं माणूस दुःखातून मुक्त होतो बुद्ध असं कधीच म्हणत नाही की कोणा एका व्यक्तीची पूजा केली तर माणूस दुःखातून मुक्त होतो बुद्ध सांगतात तुमच्या आचरणामुळेच तुम्ही दुःखातून मुक्त होऊ शकता अष्टांगिक मार्गाचे पालन केल्यामुळेच तुम्ही दुःखातून मुक्त होऊ शकता तर ही जी विविध संप्रदायात पाली त्रिपीठावर व्यतिरिक्त जे संप्रदाय निर्माण झाले Uh, त्यामध्ये जी संकल्पना मांडलेली आहे गॉडसारखी संकल्पना बोधिसत्वांच्या रूपाने ती योग्य नाही त्यातले अनेक बोधिसत्व जे आहेत हे बोधिसत्व काल्पनिक आहेत अवलो अवलोकितेश्वरासारखे बोधिसत्वही काल्पनिक आहेत ते सत्य नाही आहेत खरं म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा जन्म आईवडिलापासून झाला पाहिजे अवलोकितेश्वरांचा जन्म हा त्यांच्या आईवडिला कुठल्या आईवडिलांपासून झाला आहे कुठेही नाही तर या सर्व गोष्टींचा बाबासाहेबांच्या अनुयांनी योगप्रकारे अभ्यास करून जे योग्य आहे ते स्वीकारलं पाहिजे पाली त्रिपीटका हे तीन कसोट्या लावून तुम्ही स्वीकारा असं बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे तर त्या कसोट्या आपण लावून ते स्वीकारलं ला पाहिजे मा मी मागच्या दहा पंधरा वर्षापासून पाली त्रिपिटकाचा अभ्यास करतो मी पालीमध्ये एम ए पण केलेला आहे आता पी एच डी पण करतो आहे तर पाली त्रिपीटकामध्ये बुद्धाची योग्य जी शिकवण आहे ती मानली गेलेली आहे आणि बाबासाहेबांच्या तीन कसोट्या लावून पाली त्रिपिटक आपल्याला पाली त्रिपीठलं जे योग्य आहे ते स्वीकारता येते बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना धम्म दीक्षा देण्यामागचा उद्देशच असा होता हो असा होता की त्यांच्या अनुयायांनी प्रत्यक्ष धम्म आचरण करून जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांनी प्रगती करावी तर म्हणूनच बाबासाहेबांच्या धम्म धम्मपालनामध्ये स्वतःला झोकून देणे आवश्यक आहे धम्म पालन म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन त्या आर्य अष्टांगिक मार्गाच्या आठही अंगांचं पालन प्रत्येक अनुवयांनी केलं पाहिजे यामध्ये पालन आहे मग समाधीचा अभ्यास आहे ज्याला मेडिटेशन म्हणतात ध्यान म्हणतात तर मेडिटेशन आणि समाधीचा अभ्यास पण बाबासाहेबांच्या अनुवयांनी करणे आवश्यक आहे मी एकोणीसशे नव्याण्णवपासून ध्यानाचा अभ्यास करतो भावना आणि विपसना भावनेचा अभ्यास करतो आणि त्यामुळे मन संयमित ठेवण्याचं आ, जे कठीण काम असतं ते शक्य होतं आणि मनातील लोभद्वेष मोह पण कमी होऊन आपण कम्म करण्यामध्ये अग्रेसर राहतो याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे प्रशासकीय कार्य करत असताना आणि समाजामध्ये वावरत असताना या गोष्टींचा मला वारंवार अनुभव झाला याचा लाभ झाला अष्टांगिक मार्गाचं पालन करीत असल्यामुळे समता आणि विपसनेचा अभ्यास करीत असल्यामुळे माझ्या मनातील लोपमोहद्वेषाचे विकार कमी होत असल्यामुळे आ, मला प्रशासकीय काम करणे योग्य प्रकारे आ, मला शक्य झालं मला बळ मिळालं आणि जे चूक असेल अयोग्य असेल त्याच्या विरुद्ध उभे राहण्यासाठी खूप मोठी शक्ती प्राप्त झाली व मी आ, आ, एक काही आमूलाग्र बदल करणारे कार्यही मी माझ्या प्रशासकीय सेवेमध्येही करू शकलो तर कसं आहे की काही बाबासाहेब अनुयायी सांगतात की समाधीचा अभ्यास करू नये हे अत्यंत चुकीचं आहे अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक समाधी आहे सम्यक स्मृती आहे सम्यक व्यायाम आहे हे समाधीचे तीन अंग आहे त्याचं पालन केल्याशिवाय अष्टांग मार्ग पालन होऊ शकत नाही मग तो पाचच अंगांचा प मार्ग होईल तर बुद्धांनी आठ अंगांचा मार्ग दिलेला आहे दुःखमुक्तीसाठी आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर समजा आपल्याला चार औषधं लिहून देत असेल आणि आम्ही म्हणू की मी दोनच औषधं घेईन तर बरा होणार का रोगी किंवा मी बरा होईन का नाही त्याचप्रकारे दुःखमुक्तीसाठी बुद्धांनी अष्टांग मार्गच दिलेला आहे अष्टांगांचा मार्ग दिलेला आहे त्याचं संपूर्णपणे पालन होणे आवश्यक आहे आणि अनेक समाधीचा सा अभ्यास करणारे अनेक याच्याने उत्तम काम करीत आहेत आणि मी त्याचा स्वतः अनुभव घेतलेला आहे तर बाबासाहेबांच्या अनुयायांनी संपूर्ण अष्टांगिक मार्ग समाधीसह सा पालन करण्यासाठी आपला वेळ दिला पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि दिवसातून एक दोन तास वेळ द्यायला काहीच हरकत नाही आणि लोक उगीच काही योग्य काम न करता फिरण्यामध्ये चर्चा करण्यामध्येच वेळ घालवतात आणि वेळ मिळत नाही म्हणून सबैी सांगतात हे योग्य नाही आपला आणि अष्टांगिक मार्गाचं पालन केलं तर आपला खूप वेळ वाचतो विनाकारण वाया जात नाही आणि आपल्याला धम्म पालनासाठी वेळ देता येतो तर हे एक काम बाबासाहेबांच्या अनुयांनी केलं पाहिजे आणि दुसरं काम धम्म प्रचार प्रचारासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं पाहिजे त्यासाठी धनद्रव्य दिलं पाहिजे दान केलं पाहिजे आणि अष्टांगिक मार्गाचं पाल करून पालन करून काही लोकांनी प्रचारक म्हणून पण समोर आलं पाहिजे परंतु एक गोष्ट अजून बाबासाहेब अनुयांनी केली पाहिजे जे धम्मपालन करत नाही त्यांनी धम्मप्रचारामध्ये उगीच हस्तक्षेप करू नये किंवा धम्मपालन न करता आचरण योग्य न ठेवता येई धम्मपालन करण्याची उटा ठेव काही लोकांनी मोडीच करू नये यामुळे बाबासाहेबाच्या धम्म मिशनला एक प्रकारे अडथळा येऊन ती वाईट दिशेला जात आहे असेही काही उदाहरणं समोर येत आहेत तर हे टाळलं पाहिजे धम्मपालनाशिवाय आणि शील सदाचाराशिवाय आपण धम्मप्रचारक होऊ शकत नाही तर धम्म आचरण आणि धम्म प्रचार प्रसार यासाठी बाबासाहेबांच्या अहून स्वतःला झोकून द्यावं असं माझं असं माझं बाबासाहेबांच्या अनुयांना सांगणं आहे आणि हेच हीच सूचना मला करावीशी वाटते